ठाणे सिटी रिपोर्टर हे चॅनल यूट्यूबवर पाहण्यासाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर हे चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकनवर प्रेस करा। राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांची एकत्रित सत्ता आहे। मात्र या तिन्ही पक्षात सर्व काही आलबेल नसल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत। असे असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेस पक्षाला जोरदार धक्का दिला आहे। काँग्रेसच्या 18 नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे। ठाणे जिल्ह्यातील भिवंडी महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाच्या 18 नगरसेवकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे। काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत वादाला कंटाळून या सर्व नगरसेवकांनी काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ हाती घेतल्याचं बोललं जात आहे। काँग्रेस पक्षाच्या ऋषिका रंका यांना 41 मते मिळाली होती, तर कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील यांना 49 मते मिळवत विजय मिळवला होता। काँग्रेस पक्षाच्या 18 नगरसेवकांनी बंडखोरी केल्याने काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला होता। यानंतर काँग्रेस पक्षाने या नगरसेवकांना नोटीसही दिली होती। या सर्व 18 नगरसेवकांनी काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे। आधीच महाविकास आघाडी सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेत डावललं जात असल्याची भावना काँग्रेस नेत्यांची आहे आणि त्यातच आता काँग्रेसच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने वाद वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला। सुधाकर पतंगराव सह अजय जोशी, ठाणे सिटी रिपोर्टर।